आय सगळ्यांना आमच्या भावांना बहिणींना काय चाललंय वय झालं का नाही चहा पाणी जरा जस तुझी संगीत आहे चाललंय बघा मस्त पैकी इकडे आता आपले भांडे घासून जाईल बेता आवरला मुगाचं वरण केलं बाजरीच्या भाकरी केल्या आणि ठेसा केला शेंगदाण्याचा म्हणलं चला दाखवायचा होता व्हिडिओ पण काय ह्याच्या गडबडीमध्ये काय घाईमध्ये आता आणि व्हिडिओ पण नाही ठेवा येणार भावांना बहिणी बरेच तुम्ही बघितले असते व्हिडिओ मी काही जास्त टाकलेच नाही तर काम माहिती आहे का कारण की आहे ना इलेक्शनामुळे आपल्याला काही टाईमच नाही भेटला तुमची संगीतचा इलेक्शनला उभा राहिली आमदारकीचा फॉर्म भरला आणि चला काल मतदान पण झालं आता बघूया दोन चार दिवसात निकाल लागेल ना मग बघू होय काय काय नाही नेमकं तर आपण अपक्ष कोण फॉर्म भरला होता बरं का तुम्हाला खरी गोष्ट सांग आपण नक्की कोणा पार्टीतून तिकीट घेऊन सईना नाही कारण की आपल्याला आपल्या हिमतीवर स्वतःच्या पायावर आपल्याला पहिला हे पाऊल उचललं आपण हा तर बरेचसे लोक म्हणजे होते तुम्ही मला सांगितलंय मी पार्टीतून का बरं तिकीट नाही घेतलं तर एक दोन जण म्हणले होते बरं का आम्हाला आम्ही तिकीट दिलं तुम्हाला तिकीट द्यायला पण मी म्हणलं कसं आहे माहिती का आपण तिकीट घेऊ तर तिकीट घेऊन सही ना जे समजा हे काय ते लबाडे किन तीन आपल्याला ते जमत नाही कोणाच्या हाताखाली आपल्याला ते पुढं 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 ते पुत्र्यावाणी जमत नाही तुम्हाला पण माहित आहे आपण कसे स्वाभिमानी हे इलेक्शन मध्ये म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे राजनीती लय व्या करो राजनीती म्हणजे खूप अवघड आहे अक्षरशः आमच्या गावाकडं आहे ना इतका म्हणजे कोट्यवधी पैसा वाटलाय भावना बहिणी ते कोणी वाटलाय ते नाही सांगणार मी तुम्हाला हे सगळीकडेच चालू आहे म्हणा असं नाही की आमच्याच गावाला कोट्यवधी पैसा वाटला बरं का काही नेते लोकांनी आणि आपला भारत देश का माग आहे माहिती का गरीबाला का नोकरी नाही माहिती का याच्यामुळे तुम्ही विचार करून बघा एक मनामध्ये एक विचार करा तुम्ही 500,000 मतदान विकताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा हक्क दिला भावांना बहिणू ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे जे मतदान आहे का हे आहे ना एक तुमच्या हातामध्ये असं एक हे काय म्हणते त्याला खूप काही होऊ शकतंय तुमच्या याच्यामध्ये पण लोक अशी तिथं की बुवा आपलं 500-500 मतदान विकताय हे जे मत आहे का हे मतदान खूप अनमोल चीज आहे एका मताने तुम्ही कुडाली कुठं काय पण घडू शकताय पण सगळे लोक चांगले नाहीत ना तसे नाहीत ना होईल किंवा सगळे लोक एक विचारायचे नाही आता अक्षरशः तुम्हाला काय सांगू आमच्या गावाला ज्या लोक समजा तिकीट घेऊन सईना त्यांनी फॉर्म भरले तिकीट घेऊन सईना ते निवडणूक हे केले पण त्यांनी माग उभा तर दुसरी कोण राहायचं आणि पैसे तर दुसऱ्या पार्टीचे तिसऱ्या पार्टीचे घ्यायचे 4-4, 8-8 लाख रुपये हे लोकांनी घेतले म्हणजे एवढी भूक खायची नित्तीमत्ता मला पण ऑफर आली ती असं नाही की मला नव्हती आली म्हणून मात्र सांगितलंही मग तुम्हाला ऑफर नव्हती मला ऑफर आली ती मला 10 लाखाची ऑफर आली ती मला पण मी नाही मी आधीच सांगू मी फॉर्म भरायच्या टायमाला तर आधीच काय म्हणले होते ज्याने समजा आमची मदत केली बघा जे काय होणी कोणी कारण की हे फॉर्म हे भरायचं खूप अवघड असते एक जर फॉर्म चुकला ना काही तर मग ते घेत नाहीत फॉर्म लय अवघड मोठ्या मोठ्या डॉक्टर लोकांचे मोठ्या मोठ्या वकील लोकांचे फॉर्म चुकलेले आहेत ते मागं गेले पण तुमच्या आशीर्वादाने दाजीनं चांगल्या व्यक्तीकडून फॉर्म भरून घेतला आणि एक चांगल्या व्यक्तीनं आम्हाला माहिती पण दिली पण मी आधीच काय म्हणले होते माहिती का समोरच्याला मी म्हणलं हे बघा मी फॉर्म भरले पण मी पैसे घेणार नाही आणि मी फॉर्म वापस घेणार नाही एक सांगतो आता कोणी कोणी काय करतंय राजनितीमधलं तुम्हाला सांगतो कोणी कोणी फॉर्म भरते पैशासाठी का व्हायला जे काय व्हायचं आहे मजबूत फॉर्म भरते तर मग ते प्रचार नाहीत करीत किंवा मग काही जास्त हे नाहीत करीत म्हणजे समोरचा म्हणतो तुम्हाला इतके इतके पैसे देतो प्रचार करू नका तुमचा हो ठीक आहे पण काही त्यांची काहीतरी मजबूरी ठीक आहे पैशासाठी बिचारे काय कमायणार त्याच त्याचे पण काही लोक तर त्यांना तिकीट पार्टीतून तिकीट भेटलंय
अहो ता पार्टीकडून तिकीट भेटलंय तरी पण हे लोक जाती धर्माच्या नावावर त्या गरीब लोकांच्या हातामध्ये झेंडा देतात, स्वतः पैसे खातात. हा आणि म्हणतात हा आपल्या जातीवर अन्याय व्हायलाय, आपल्या जातीवर असं व्हायलंय, आपल्या जातीवर तसं व्हायलंय, आपल्याला मत द्यायचंय. पण ते मत कुठं जातंय? तेच व्यक्तीला जातंय. जो व्यक्ती तुम्हाला सांगायला का त्याच्या खिलाफ कि तू जातीवाद कल्पना करतोय किंवा ते असं करतोय, त्यो मत त्याच्या खाली इकूनसही ना, त्याच्याकडून 9-10 लाख रुपये घेऊनसही ना, हे तुमचं मत त्याला द्यायलाय आणि तुम्हाला इकडे वेगळं लावून द्यायलाय. म्हणजे मी अक्षरशः आम्ही आमच्या मी आता गावामध्ये असं बघितलं, अरे बापरे एवढी राजनीती खूप वाईट हो. खरी गोष्ट सांगायची, मला लय जणांनी कमेंट टाकले होते. पहिलं जेव्हा मी इंस्टाग्रामला फॉर्म टाकला होता, आपलं हे टाकला होता, व्हिडिओ टाकला होता की मी आमदारकीसाठी फॉर्म भरले, आणि मला लय जणांनी कमेंट टाकला होता, सांगितलं आहे राजनीती मी नका जाऊ, खूप वाईट आहे ही राजनीती, खूप वाईट आहे, तुम्ही हे असे आहे तर तुम्हाला एकतर बोलणं सहन नाही होत आहे, तुम्हाला एकतर तुम्ही बडबड बोलताय, आपल्या मनामध्ये कुचित कपट पाहणार आहे वाहन म्हणून. हे तुम्हाला पण माहीत आहे, जर मी पैसे घेतले असते मी फॉर्म वापस घेतला असता. मी एकच म्हणलं महमत मला किती काळ पाडणार, महमपलं पडू माझ्या घरचे 2 पडू, माझे 3 पडू, 4 पडू, 5 पडू, माझ्या घरचे मला किती का मतदान पडणार, मला लोकांचं पडू का ना पडू, पण मला बघायचंय मला मतदान किती होतंय ना की मला फॉर्म वापस घ्यायचा आहे. तर झालं सगळं व्यवस्थित झालं, आता येईन निकाली भावनं बहिणं, मला ही बात तुमच्याशी शेअर करायची होती की अरे एक एक मत तुम्ही विकताय 500-500 मटणाच्या भावामध्ये, दारूच्या बॉटलमध्ये. अक्षरशः तुम्हाला काय सांगू भावनं बहिणं, जो असं बघते ना खूप वाईट वाटतंय. तुम्ही पुढच्या जनरेशनचं त्यांचं तुम्ही जे भवितव्य ते तुम्ही खराब करायला लागलात, आणि याच्यामुळं नोकऱ्या भेटणार. शिकून तरी काय, एवढे शिकतेत पण हे म्हणजे असं आहे ना, होय तुम्ही 500-500 रुपये विकताय, मग काय करणार पुढचं जनरेशन, त्यांची किती जिंदगीची बरबादी. मला वाटतंय की प्रत्येक घरामध्ये आहे ना गरिबाच्या एक नोकरी पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय भावना बहिणं, मला समज करून सांगायच्या मध्ये. आणि काल जेव्हा मतदान होतं, आपल्या इथेच मतदान होतं शाळापाशी, अहो असे ते नाही का कुर्बानीसाठी नाही का आणि लोक बकऱ्या बोकडे असं नाही आणत का, तसं अक्षरशः टेम्पू भरूभरू वत्स भरूभरू टेम्पू, ज्या बायाला चालता येत नाही, ज्या माणसाला चालता येत नाही, जे म्हातारे कोतारे त्यांना हातगाड्यावर बसून सही ना टँक त्याच्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये रिक्षामध्ये येईनी भरूभरू आणले, कुचू कुचू भरले त्याच्यामध्ये, जसं का ते जनावर नाही का भरले तसे. आणि त्याच्या पुढं दोन माणूस एक इकडून एजंट त्याचा पार्टीवाल्याचा, आणि मागं ते 4-5 लोक प्रत्येक 4-5 जणांच्या मागं, म्हणजे पैसे वाटलेले राहतात ना, खूप पैसे देत कोट्यवधी पैसे वाटले गेले तर आंबडमध्ये. आमच्या गावामध्ये लय पैसे वाटले, अक्षरशः आमच्या गल्लीमध्ये पण वाटले बरं का. असे पैसे देऊनसही ना हे लोक मत खरेदी करताय, आणि काय फायदा हो मग त्या भविष्याचा काय फायदा. आणि तुम्ही जे म्हणताय ना मग की नोकऱ्या नाही लागत हे कारण आहे. आणि सरकार तुमच्याकडून आहे ना 500 रुपयामध्ये तुमचं भवितव्य, तुमच्या लेकराचं भवितव्य हे काढून घेते, हे लक्षात असलं. तुम्ही म्हणता सांगितलं तुम्ही कधी पैसे नाही घेतले का? मी अजून पण कधीच मी पैसे घेत नाही. मी जसं मतदान करायला लागले तसं मी फक्त एकदा घेतले होते, एका कोण 1500 रुपये दाजी, तर मग आमच्या इकडे 3000 रुपये 5000 रुपये अशी जोडी, तर एकदा घेतले होते दाजीनं लय शिवाय द्यायचं, मला म्हणले घेतली तुझ काय तर अशी गोष्ट आहे बघा. काय लोकायला म्हणा असं काय नाही, होय सांगा किती वाईट गोष्ट आहे. तुमचं काय मत आहे सांगा भावंड बहिणं मला कमेंटमध्ये.